संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आपल्याकडे 3 प्रजनन योग्य मादे आहेत। आम्ही माननीय PCCO वाइल्डलाइफ यांना एका नराची मागणी केली होती, त्याप्रमाणे त्यांनी गोरेवाडा नागपूर या ठिकाणी बंदिस्त स्वरूपात असलेला RT1 नावाचा टायगर आम्हाला मंजूर केला। आज सकाळी आम्ही त्याला इथे राष्ट्रीय उद्यानात आणलेला आहे। सुरुवातीला तो क्वारंटाईन पीरियडमध्ये राहणार आहे। क्वारंटाईन झाल्यानंतर आमचे पशुवैद्यकीय अधिकारी त्याबाबत योग्य निर्णय घेतील। जी मादी त्यावेळेस माझ्यावर असेल त्या मादी माझ्यावर असलेल्या मादीसोबत त्याला पिंजऱ्यात सोडल्या जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर ऑब्झर्वेशन केल्या जाईल। आणि अशा करून आपल्याला एक नवीन पिढी म्हणजे जंगलातले प्राणी आणि आपल्याकडचे कॅप्टिव ॲनिमल्स याच्यामधले उत्कृष्ट पुढची पिढी घडवण्यासाठी आपण त्याला मेटिंगसाठी हे करणार आहे। 7 ते 8 वर्षाचा असून त्याचा वन्य क्षेत्रातच त्याचा जन्म झाला असल्यामुळं त्याच्यात प्रचंड आक्रमकता आहे। सुमारे 2 महिने अगोदर याला राजुरा तालुक्यातील जीवती वन परिक्षेत्रात याला कॅप्चर केलेलं होतं, तेव्हापासून त्यानंतर हा नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये ठेवलेला होता। सर, हा 2 ते 3 महिन्यात पाळणा हलणार आहे का इथे? नाही, सध्या आताच असं बोलता येणार नाही, कारण 30 दिवसाचा याला क्वारंटाईन पिरियड आहे आणि त्यानंतर ज्या मादे आपल्याकडे 3 मादे असल्यावर ज्या मादी माझ्यावर आहे तर त्या हिशोबानं त्याला हे केलं जाईल।